घ्या पेपर. या सुरेश रावणचं काय करायचं हो? एवढा मोठा माणूस पण कसं लहान मुलासारखे रडत होते ते. नाही, आवरण्याच्या दृष्टीने जरा अजस्त्रच आहे लहान मूल. नका हो त्यांच्याशी चेष्टा करू. सिरियसली काय घेतेस? माझा स्वभाव माहितीये ना तुला. हो म्हणूनच सांगते. उद्या मेघना समोर तुम्ही बोललात म्हणजे आपण जाऊन भेटूया का त्यांना? नाही नको. आपण जाऊन काय बोलणार त्यांच्याशी? आणि आपण लाग बोलू ग, त्यांची आता ऐकून घेण्याची मनस्थिती आहे का? कस झालंय संजीवनी त्यांचं? बाबाजींचे सगळे दोर हळूहळू कापले जात आहेत आणि त्या सपोर्ट शिवाय जगणं त्यांना कळतच नाहीये. तस ते साधं सोपं सरळ आयुष्य कधी जगलेच नाहीत ना ते. इतकी कशी आहारी जातात माणसं? काय नाही, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची तयारी नसते अशा लोकांची. थोडक्यात स्वतःला फेस करता येत नाही किंवा मग अनेक वेळा प्रश्न सोडवण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, स्वतःमध्ये जे बदल घडवून आणायला लागतात, ते घडवण्याची तयारी नसते. सोपी सोपी उत्तर हवी असतात. आणि मग काय नाही, अशा भ्रमाच्या जगात राहणं सोयीचं वाटायला लागतं. आणि अशा लोकांसाठी बाबाजी आणि मंडळी तयारच असतात चमत्कारांच्या स्कीम्स घेऊन. मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की ही बाबाजी आणि मंडळी ह्या सगळ्या भानगडीमध्ये खरी अध्यात्म साधना, खरा योगाभ्यास या गोष्टींना वेठीला धरतात. आणि यातल्या मग पारिभाषिक टर्म्स वापरून, शब्द वापरून लोकांना गंडवतात. नाही पण आपण वाचवू सुरेश रावांना, आपल्या सहवासात ठेवू, मैत्रीची गोडी लावू, साधं थेट देवाशी जीवाभावाचं नातं जोडणारं जगणं शिकवू त्यांना. प्रयत्न तर करून पाहू, आपली उजळणी होईल. आपण योग्य वागतोय की नाही याचा पडताळा येईल आपल्याला. काय हो? मेघना काय ग, टेन्स का दिसतेस? अरे माई सांगत होत्या की काल बाबांचा फोन आला होता नानांना मध्यरात्री. मध्यरात्री कशासाठी? आणि शेवटी हे निष्पन्न. हे बघ मेघना, अशा प्रकारच्या श्रद्धेला धक्का पोचला तर तो जोरातच बसतो. ते हादरले त्यात काहीच नवल नाही. हो रे, पण रडत होते ते फोनवर. तुला लगेच जायचंय का त्यांच्याकडे? नाही, हवं तर मी सोडतो तुला ऑफिसला जाताना. हो म्हणजे जायचं तर आहेच, त्यांना भेटल्याशिवाय चैन नाही पडणार मला. पण आत्ता लगेच नको, इथलं पण सगळं आवरायचं आहे, स्वयंपाकाचंही बघायचं आहे. हा एकदा मुलं आली आणि त्यांचं जेवण झालं की मग मी निघेन, ते बेटर आहे. हा हो, ते पण आहेच, ते पण तू टेन्शन घेऊ नकोस. अगं ते राक्षस बळ अस्तित्वातच नाही हे बाबांना कळलं ही चांगलीच गोष्ट आहे. सो रिलॅक्स.